रक्षाबंधनचा काय मिळेल तुमचा? जायचंय. कुठे जाताय तुम्ही? नगरला. या नगरला जाताय. ओके, तर हे बघा, ही आहे परीची मैत्रीण. हाय कर बाळा. बाळा हाय कर. तू हाय कर दीदी. नाही नाही, रडू येते रडू येते. नाही हसं नाही करू बाळा. हा, तर आम्ही आलेलो इथं सुदर्शनच्या इथे. राहिले बा, बसून काय आराम. काय खाती तू? ब्रेड खातीये का? इकडं तूप बनवणं चालू आहे. आणि कोमल, तू काय बनवलंयस का? नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी झोपेतून उठलोय म्हणून तसं तुम्हाला माझा चेहरा दिसत असून आज संडे आहे त्यासाठी सॉरी, पण ठीक आहे. चला, मी तुमच्यासाठी म्हणजे माझा सर्दीमुळं गळा पण बसलाय, त्यामुळं तो आवाज असा येत असेल, थोडं सांभाळून घ्या. तर आजचा विषय तुम्हाला सांगतोय. प्रश्न असा झालेला आहे की विषय सांगायचे तुम्हाला, एक सांगतोय. मामा तिकडे ॲडमिट आहे, आई दादा गेले जात आहे त्याला त्यांच्याकडे, आणि मला पण जायचं आहे. आज त्यांची योजनेचं करायचं आहे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यामधून पण थोडाफार खर्चवरती लागतो आहे, पण ठीक आहे, मी बोलून नाही दाखवणार तुम्हाला किती लागणार आहे काय लागणार आहे. तर त्यांचं ऑपरेशन होणार आहे जालन्यालाच. आज मामी पण येणार आहे. आणि राहिला प्रश्न आजचा, तर तुम्हाला सांगायची गोष्ट, कालच्या व्हिडिओला बरेचसे लोकांना प्रतिसाद दिला आहे आणि कॉमेंट्स केल्या की दादा असं आहे, तू याच्यातून कर, ह्या हॉस्पिटलला जा. ठीक आहे, मी केलं आहे आता माझ्या हिशोबानं बरोबर, आणि एक दोन दिवसात ऑपरेशन होऊन जाणार आहे. ओके, तर इकडं माझ्या बायकोनं काय बनवलं ते आधी बघा, मग तुम्हाला विषय सांगतो काय. तर राहिले बा, बसून काय. काय खाती तू? ब्रेड खातीये का? इकडं तूप बनवणं चालू आहे. आणि कोमल, तू काय बनवलंयस का आज? हो बाळा. अरे बाप, काकू सोबत इकडे बसले का? कुठे गेली माझी परी? वा. चल हाय कर एकदा आणि नमस्कार कर. नमस्कार कर, चल लवकर नमस्कार कर. नाही करत का? नाही जाऊ बाळा, खाली खाली नाही जाऊ. नमस्कार कर मग, नमस्कार कर. मी जाऊ देतो. चल, बांगड्या तर कमीच घातल्या तू. हा, तर इकडे आहे कोमल. कोमल, तू काय बनवलेस? मटकी बनवलीस. ओके, कोमल सकाळ सकाळी मटकी बनवलेली आहे, पण रात्री शेळ्या पोळ्याची चुरमा पण झालेला आहे. इकडं तूप झालंय वाटतं. हे पाणी येते. ओके, तूप लेमोटे झालंय आमच्या इथे, तुम्हाला विकत देखील मिळेल. हवा असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, कारण की आमच्या इथं एक 4-5-6 किलो तूप जमा झालं. तर विषय काय आहे की विषय इकडं बघा, विषय इकडचा आहे रक्षाबंधनचा. काय मिळेल तुमचा? जायचंय. कुठे जाताय तुम्ही? नगरला. या नगरला जाताय. ओके, राम आणि रोहिणी कुठे जाताय? आणि आईन दादा कुठे जाताय? ते कुठे जात नाही. मग मी कुठे जाऊ? मी कुठे जाऊ? आता विषय असा झालेला की ही म्हणते माझ्यासोबत चला आणि ताईचा फोन आला, ताई म्हणते माझ्याकडे. मी काय करू कोमल? हे बघा, हे कशी लगेच तोंडावर माती घ्यायची, तशी नको घ्यायची. स्पष्ट काय तुझा निर्णय बोलायचा? दोन तळ्यात नाही तेच काम करायची का? अगोदर ते जातील ना, ते त्यांचं पहिले येणार. अरे तर मग ते जात असेल तर आपण कशाला जायचं? नाही का परीपक शाळा राहिली इकडे बाळा, शाळेत जायचं. शाळेत चल. आज संडे आहे आणि आज शाळेला सुट्टी असते. परीच्या परीच्याने सगळ्या शाळेला सुट्टी असते. आणि ही म्हणते की पहिले माहेरी जाऊ, माहेरी यासाठी, कारण की देवांचा बर्थडे आहे पहिला. देवांश म्हणजे कोण? आपला धोंडीराम. रक्षाबंधन झाल्यावरही भैया. हा मग थांबा ना ती 4-5 दिवस. नाही, हा मग 4-5 दिवस थांबेल ना तिकडे. आणि मामाचा बर्थडे, मामाचं हे ऑपरेशन जे आहे ते 2-4 दिवसात होऊन जाईल. आता त्याचं ऑपरेशन झालं लगेच कळेल मी तुम्हाला. मामी निघली का नाही? का मामी इकडे आल्यावर कसं कळवणार आपल्याला? आली म्हणे कोणाचे काय? तू इकडे ये, तिकडे ये. आम्हाला भाग आला. मी नाही करत भागी, जा बाबा. काय नवीन नवीन लेकराचे भाव करा बघा, तिला भाव करायला तिकडे जा. वर बसले आणि अंधार केला. आणते ना इकडे जा. हा, तर असा काही विषय आहे. आणि बाकी राहिला प्रश्न रक्षाबंधनचा,
तर रक्षाबंधनला कोमल जाणार आहे तिच्या माहेरी, मी ताईकडे बी जाणार नाही आणि कोमल सोबत पण जाणार नाही. का बरं? म्हणजे तू तिकडे 8 दिवस राहशील. मी 8 दिवस राहू का तिकडे? 8 दिवस नाही पण त्याच्या वाटेस आला आहे रक्षाबंधन. अंशिकाला भेटायचं हा ना. आणि कोमलच्या तिकडचं तिकडे गेल्यानंतर पण ती व्हिडिओज बनवणार आहे, कारण की आता तिकडे हिते नाही आहे ना. आता छान व्हिडिओज येतील तिकडचे पण तुम्हाला, जे माहेरचे. तर बघू आता काय काय शूट करते काय काय नाही. राहिला प्रश्न 2 वाजेचा, आता 2 वाजता ॲक्युरेट व्हिडिओ येतो असे बरेचसे लोकांची अपेक्षा असते, म्हणून ते बसतात मोबाईल समोर. पण कधी कधी 2:30 वाजेपर्यंत, म्हणजे 2 ते 2:30 दरम्यान व्हिडिओ येतो, कारण की मला अपलोड करायला कधी कधी उशीर होतोय, किंवा थंबनेल रेडी नसतंय. हा, कधी कधी थंबनेल रेडी नसतंय तर मग उशीर होतोय. आणि थंबनेल वगैरे बनवून सगळं अपलोड करणं तुम्हाला माहिती किती झंझटचं काम आहे. ओके नाही, हो की नाही. तर मला आता दवाखान्यात जायचं आहे, मामाचं योजनेत बघायचं आहे. तिकून आज आपलं दुकान जे आहे ते बंद राहणार आहे, आज संडे असल्यामुळे. आणि मी परीला पण दवाखान्यात घेऊन जायचं आहे. सोबत कोमलला पण एक सरप्राईज, संध्याकाळी तिला सांगितलं आहे मी कुठं जायचं आहे आपल्याला. ती हो बोललेली, पण बघू आता संध्याकाळी काय होतं. तर मी गेलो तर नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल, नाही का. हां, आणि कोमलचं पोट जास्त कावर दिसत नाही आहे, पण बरेच लोक कमेंट्स करतात दिसतच नाही. गाऊनवर नाही दिसत, साडी नेसले का मग दिसत. हा, आणि तिला आता 7वा महिना संपणार आहे, 9 तारखेला आहे ना. 9 तारखेला ना. हा, आणि नाकाचं डाग ऑलमोस्ट थोडा थोडा गेलाय, थोडा राहिलेला आहे. क्रीम वापरणं चालू आहे ना. हा, बाकी थोडी 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 जात आहे. बघू आता कधी पर्यंत. नाही दिसत आहे ना, पहिले नाकावरच नाही दिसायचं, नाकावरचं कमी झालंय. पण ते वेळ लागेल तर जाय, हे ज्यादा होत इथून सुरुवात झाली त्यामुळे ज्यादा. इकडे ये, तू इकडे ये, आई तुला इकडे आण ना. म्हणते काय करू येईल आम्ही. कुठे गेली अरे ता. चल आता आता चल, हात धर हात धर हात धर हात धर. अरे 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 अरे, शेंबी आली शेंबी आली शेंबी आली. तू तूच लोक पाहिलं शेंबी आली. बघा इकडे दिसते का परी तुम्हाला? परी हाय कर एकदा. परी हाय पण करणार नाही आणि परी तुम्हाला बाय पण करणार नाही. आणि मी थोडं बाहेर जातोय, दुकानात बंद आहे त्याच्यामुळं. मला पण दवाखान्यात एकदा चेक करून यावं लागेल कदाचित. सो बोला, कुठं जायचं तुम्हाला परी? उद्यापासून श्रावण चालू होते, काय म्हणणं आहे तुमचं उद्यापासून? श्रावण मंथ चालू होतोय. आता तिच्या चॅनलवर पण तुम्हाला आता रेसिपीजच्या व्हिडिओमध्ये नॉनव्हेज बघायला भेटणार नाही महिनाभर तरी. महिन्याच्या पुढे गणपती येतात, महालक्ष्मी येतात, तेव्हा तुम्हाला थोडंफार थोडंफार तिकडचं बघायला भेटणार आहे काय. चला मी तुम्हाला 1-2 मिनिटानंतर भेटतो. तर हे बघा, ही आहे परीची मैत्रीण. हाय कर बाळा. बाळा हाय कर. तू हाय कर दीदी. नाही नाही, रडू येते रडू येते, नाही हसं नाही करू बाळा. हां, तर आम्ही आलेलो इथं सुदर्शनच्या इथे, आज रविवारी म्हणून दुकान बंद आहे तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना. आणि आजचा व्हिडिओ थोडा उशीर येईल, आहे की नाही बाळा? बाळ ओळखच देत नाही लवकर. हां, 2च दात आलेले वरचे, खालचे 2 आलेले असं. सानवी आहे. हाय नाही कर बा, हाय कर एकदा. हाय कर ना. बाय कर असं. बाय कर. टेन्शन, एवढं टेन्शन येतं सगळं जगाचं टेन्शन तिला येत आहे की काय करावं काय नाही. तिला गाणी लागते. बाय कर बाय कर. चल बाय कर सगळ्यांना. बाय. हां, लाव गाणी लाव लाव गाणी. आवाज कमी कर थोडा. हां, नुसतं आजकालच्या लेकरं तुम्हाला माहिती आहे की मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे, त्यामुळे विषय चालू जरा. आणि पावसाचा अंदाज दिसतोय आज बराचसा. माझ्यासोबत इकडे आहे माने आपले एडिटर, सोनू आहे इकडे, सुदर्शन आहे इकडे, मी आहे. आणि मी परत आता घरी जाणार आहे लवकरच. हा ग, तुला परीला भेटायचं का? परीला भेटायचं. परीला दीदी कुठे आहे ग? परीचं तिचं मस्त जमतंय तुम्हाला माहीत नसेल.
बाय चालच घरी घरी चालत आमच्या घरी चालती का हो चिकू 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 ती मोबाईलच बघती निसतं आणि तिला शाळेत जायला आवडत नाही कोण आहे कोण आहे नुसतं घाबरती ती कारण की माझं इकडे येणं नसतं ना खूप कमी असतंय आणि माझी तिची भेट जवळपास महिन्यातून एकदा दोनदा किंवा होतही नसते त्यामुळे ती मला ओळखत नाही लवकर नाही तर डेली जर की ती भेट झाली तर ओळखते जसे की परी आता याला ओळखते तशी मला ही नाही ओळखत अजून आणि ही आता किती वर्षाची रे दीड वर्षाची आहे परीमध्ये हिच्यामध्ये एक वर्षाचं अंतर आहे एक वर्ष एक महिना ना एक वर्ष एक महिन्याचं अंतर आहे तर दीड वर्षात झालेली आहे त्या मनानं बरीच बोलती पण नवीन व्यक्तीसोबत बोलत नाही म्हटलं चला आज तुम्हाला थोडं सानवीसोबत भेट घालून देतो तर सानवी जे आहे बघा पॅन्टचा कलर कोणता आहे ऑरेंज तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक ऑरेंज कलरचं हट पाठवा सानवीसाठी आज परीसाठी नका पाठवू परीने खूप मस्ती केली त्यामुळं आणि पाठवायचं असलं तर दोन ऑरेंज पाठवा मग परीसाठी एक आणि सानवीसाठी एक काय चल बाळा डबल येशील माझ्या व्हिडिओत परत येशील ना येशील का हो नाही म्हणत नाही नाही म्हणत तिच्या भावना आपण ओळखून घ्यायच्या कशी बघते बघा स्माईल करती आणि गायब करती खलास टाटा बाय बाय खतम टाटा बाय 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 कर बाय बाय चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा उशिरा आज बघायला भेटत असत त्यासाठी क्षमस्व पण उद्याचा व्हिडिओ टायमावर येईल असे अपेक्षा करूया अपेक्षाच करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही चला सगळ्यांना आपली काळजी घ्या कोण आहे हां तिला तिची व्हिडिओ दाखवली तिला हसू येतं आणि तिच्याहून मोठं बी असलं ना त्याला बाळच बनते ती सगळ्याला इथून जिरून बाळ बनते तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय सनू बाळा बाय बाय कर बाय कर बाय कर चल बाय करा लवकर कर बाय बाय करा दीदी बाय